नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत ग्रेडियंट. तर सर्वात आधी आपण एक बॉक्स घेऊ. मी बॉक्सला सिलेक्ट करून F11 दाबतो आहे. हा ग्रेडियंटचा शॉर्टकट आहे. इथे लेफ्टला एक कलर आपण पिक करू शकतो आणि एक राईटला एक कलर पिक करू शकतो. जर तो कलर सिलेक्ट झाला नसेल तर आपण कलर चेंज करू नाही शकत. इथे ट्रान्सपरन्सीचा ऑप्शन आहे. जी दाबूनसुद्धा ग्रेडियंटचा ऑप्शन सिलेक्ट होतो. लेफ्टला आहे. जसं आपण साईज छोटी करतो आहे तसं ग्रेडियंट त्याच्यानुसार मूव होतो आहे. आता आपण टेक्स्टला ग्रेडियंट इफेक्ट देऊ. काही काही कोरल ड्रॉमध्ये आपल्याला टेक्स्टला कन्वर्ट करावं लागतं. कोरल ड्रॉ X7 डायरेक्ट ग्रेडियंट अप्लाय होतो टेक्स्टला, त्याला कन्वर्ट करायची गरज लागत नाही. एडिटमध्ये कॉपी प्रॉपर्टीज एक ऑप्शन आहे. त्याने आपल्याला ज्या टेक्स्टला जी सेम इफेक्ट हवा असेल ते आपण देऊ शकतो. आता मी ब्लेंड टूलचा वापर करत आहे.
मी पूर्ण टेक्स्टला सिलेक्ट केलं तर आपण त्याचे पॉइंट्स वाढू शकतो, त्याची डेप्थ वाढते आणि तो फॉन्ट आणि तो इफेक्ट खूप चांगला दिसतो.